ही घटना घडण्याच्या काही दिवस आधी ऋषिकेश या रूम मध्ये राहायला आला होता. जुने रूममेट काही अस्वच्छ काही व्यसनी असे असल्यामुळे याआधी ऋषिकेशनी जवळजवळ 4 रूम बदलल्या. काकांच्या वशिल्यामुळे आतापर्यंत ते शक्यही झालं होतं, पण आता अजून नाही. आधीच्या खोल्यांपेक्षा आताची रूम जरा बरी दिसत होती. कुठेही न दिसलेल्या काही गोष्टी इथे खास आढळल्या, जसं डोअरमॅट, हँडवॉश आणि बेसिनच्या वरती असलेल्या मीडियम साईजच्या आरशावर स्मॉल साईजची टिकली. दोन्ही बेड शेजारी समोरासमोर असलेल्या खिडक्यांमुळं व्हेंटिलेशनही छान होत असं. रूममधील वस्तूंवरून आत्ताचा रूममेट मोठ्या घरातला असावा असं जाणवत होत. सगळी रूम पाहून झाल्यावर तो एका बेडवर बसला आणि काय करावं हे न सुचल्यानं त्यानं स्वतःशीच गप्पा मारायला सुरुवात केली. रूम तशी बरी आहे पण भिंतीवर जरा प्रमाणापेक्षा जास्तच पोस्टर्स लावले आहेत. हरकत नाही, आपण आपल्या साईडची काढून टाकूया. शी अजून काय काय बघायला लागणार आहे या रूम मध्ये काय माहित. असो, मी माझं सामानच लावून घेतो. नाही, मी एक काम करतो, आधी ते पोस्टर्सच काढून टाकतो. आई म्हणते तसं करतो. हा, मी आधी फ्रेश होतो, त्याच्यानंतर मग दत्तांचं दर्शन घेतो आणि मग हे सगळं सामान घेऊन घेतो. हा, हेच चालेल. भाऊ भावाच राहिलेच नाही. तुला म्हणलं होतं ना बोलायचं, भाऊ आलेत म्हणून. आणि भाऊंच्या जागेवर कशाला बसतोस रे बोयका? जर असा झुमलू मे. अरे ना रे ना रे ना. हे आपले भाऊ नाही नाही. तुम्ही भाऊंकडे आलात का? हा आहो. नाही नाही, मी आत्ताच इकडे शिफ्ट झालोय. बाय द वे, हॅलो, नमस्कार. माझं नाव ऋषिकेश वांबूरकर. या आधी हॉस्टेल नंबर 4 रूम नंबर 10 ला होतो, पण थोडासा मानसिक तणाव झाला म्हणून इथे आलो. आम्ही 4 वर्ष वाईट आलो, आम्हाला तर कधी मानसिक तणाव नाही झाला इथे. तुला कसं झालं? आणि तो नारायण कुठे गेला? तो गेला 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 म्हणजे हॉस्टेल नंबर 4 रूम नंबर 10 ला शिफ्ट केलंय त्याला. अच्छा, भाऊला माहिती का याच्याबद्दल काही? कोण भाऊ? ज्यांच्या जागेवर बसतो ते भाऊ माहित नाही तुला? नवीन आलाय. नवीन आलं मग कुठे बसत असत? नवीन आलं मग तुला कळलं? नवीन आलाय तो. नवीन आलाय नाही का तू? तुला कसं माहित असणार? बर, मी जे सांगतोय ते नीट लक्षात ठेव, कामाला येईल तुला. कशाच्या कामाला? तो जेवढं सांगतो ना तेवढं ऐक, जास्त बोलू नको. तर आईचं नाव शांतबाई, वडील जहागीरराव जमीनदीर शेखर आवडते, शिक्षक पदवी मॅडम कचरे, भाऊ एक मोठं व्यक्तिमत्व आवडतं डायरेक्ट चिंकी, तू बदल गेली रे, गाणे छाया 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 रे, नृत्य दया 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 रे, गायकांची झिरो शाहरुख ब्रँड, ओल्ड मॉम, पण स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. लक्षात ठेवायचं काय? तुला माहिती का तू कोणाशी बोलतोय? वन मॅन आर्मी, भाऊ इज अँग्री.
अरे पण मी काय केलंय? तू जर खरंच काय केलं नसेल तर भाऊने विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर देशील भाऊ, विचारतो मान बोलशील हा. तर प्रश्न पहिला, सांग आमच्या आई साहेबांचं नाव काय? शांताबाई. काय रूपाची खाण दिसते ती छान शांताबाई. चूक. प्रश्न दुसरा, सांग आमच्याकडे जमीन किती आहे? 150 एकर. हा त्या जमिनीबद्दल बोलतोय का जे आमच्या काकाने धोक्याने आमच्याकडनं हिसकावून घेतली? भाऊ अनफॉर्च्युनेटली यस. का चढतो आमच्या भाऊंना तू? का त्रास देतो? मी काय केलं? आणि एक मिनिट, काय नाटकं लावली तुम्ही? नाही तुम्ही असं ऐकणार नाही. मी आत्ताच्या आत्ता वॉर्डन कडे जातो आणि तुमची तक्रारच करून येतो. जा. हा जातो भाऊ. तो चिरतरण गेला बस. आणि परत ऍक्टिंग मिटिंग करायला सांगायची मला. हो भाऊ. भाऊ ऍक्टिंग केल्यामुळे ते पोरग निघून गेलं का नाही? अरे दोन झापडे दिले असते ना तरी मी गेला असतो ते. नाही भाऊ, आपलं काय ठरलंय? नो व्हायलन्स. अँड यु नो आपल्यावर आधीच हाप मरणाचा केस काय कमीत का? त्यात त्याची तब्येत बघा, दोन झापडे टाकले तर मराठाची केस होईल आपल्या. हा ठीक आहे, नारायला होणार रूम वर परत ये. दोन वाढू कर सामान फेकायचं बाहेर. चल रे. चले. बनिया काय म्हणतोय? हा जे आहे ते हा भाऊ तुमची नाईट तो प्याला होता. नाईट भाऊ बॉटल त्यांनी काढली होती. बॉटल भाऊ गलास त्यांनी भरलं होतं. चकना चकना त्यांनी काढलं. चकना चीर ते निकलत. पण तुमच्या नादात माझी नाईटी संपली ना. रात्रीसाठी ठेवली होती राव मी ती. हो राव भाऊ मी तस बसायचं नाही म्हणते, मी इथं बसायचं म्हणतो. इथं तुमच्या न्यायला आदर मला सांगितलं माझ्या जागेवर बसायचं नाही. परत जर माझ्या जागेवर बसले ना तर कुठंच बसायचं नाही की नाही ठेवणार. आवरा ते सामान फेका बाहेर. म्हणजे या लालटेन मध्ये जादू आहे. ओ माय गॉड. खरं काय मग काय मस्करी वाटली काय? खरंच जादू याच्यात. आणि कसली जादू त्याच्यात? ते आता नाही सांगू शकत मी, पण कळेल हळूहळू. हा फक्त या लालटेनला हात लावत जाऊ नका प्लीज. आणि लालटेन लालटेन काय रे? कंदील आहे ना तो. कंदील म्हणणं त्याला. अहो भाऊ त्याचं काय, आम्ही मूळचे ग्वालियर. माझं बालपण तिकडचंच, पण माझी आई इथली म्हणून मला मराठी येत. पण हा लालटेन शब्द काही तोंडातून जाता जात नाही बघा. वॉर्डन कडे जाणार होता तू? रूम सोडतोय ना? जाणार होतो, पण नंतर विचार केला की आता तुम्हीच नवीन फॅमिली माझी नाही का, मग तुमच्या विरुद्ध काय तक्रार करणार म्हणून नाही गेलो. म्हणजे तू रूम सोडणार नाही? नाही. म्हणजे तू रूम सोडणार नाही? नाही. अच्छा म्हणजे तू रूम सोडणार नाही. आपलंच भाऊची दहशत कमी झाली, त्याला आपण तरी काय करणार. रूम सोडावे लागणार तुला. नाही मी आता रूम नाही सोडू शकणार. सॉरी. सोडणार तू? थोडं थांब. हा फक्त त्या लालटेनला हात लावत जाऊ नका. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून व्हीडीएम स्टुडिओज सविनय सादर करीत आहोत एकांकिका लालटेन.
संगम रक्त पुष्प भक्त कानातून रक्त पडायला लागलं ना आता काय लावले सकाळी सकाळी हिब्रू भाषेत हो हिब्रू नाही संस्कृत भाषा आहे माझी आई नेहमी म्हणते सकाळी सकाळी संस्कृत भाषेतले श्लोक म्हटले ना की वाणी शुद्ध होते आणि फ्रेश वाटत पण तुझ्या आईने तुला हे नाही शिकवलं का की लोकांच्या झोपा नाही मोडायच्या सॉरी तुम्ही झोपा भाऊ मी माझं मत जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणांग तुम्ही भव भय वारण तुम्हीच ना अनन्य भावे शरणांग तुम्ही भव भय वारण तुम्हीच ना मीच मीच माझी झोप मोडली सकाळी सकाळी डोक्यात छोटायचं ना या कॉलेजला चाललाय ना जाऊ नये तुला ना साले आल्यावर बघ तुम्ही भाऊ भाऊची गाडी पण दिसा ना अरे बॉयचा गाडी सोड भाऊची खाट इथच आहे भाऊची चादर इथच आणि चादरीत भाऊच राहित गेल्या चार वर्षात भाऊ एवढं सकाळचं कधीच उठले नाही इट्स मीन्स भाऊ गेले भाऊ आपल्याला सोडून गेले लय भारी माणूस होता कायम दुसऱ्याची मदत करायचा कधी कुणाला कोरडं झोपू दिलं नाही कधी वडम्या पाच कधी बतरडी पाच कधी किंग फिशर स्ट्रॉंग तर कधी काय काय पाजायचा चकना खाणाऱ्यांना माणूस सेपरेट पार्टी द्यायचा एवढ्या दोनशे दोनशे कमी झाली पण त्या काळात पोरं नुसती लट 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 कापायची रे भाऊ भाऊ तुम्ही आम्ही उठवायच्या आधी कस काय उठले उठलो भाऊ तुमची गाडी पण नाही काय गाडी नाही नाही ना अरे आहे ना गाडी आई शपथ दिसा ना भाऊ तिथे गाडी इकडे लावली काल गाडी याला काय अर्थ आहे येतो गाईस बाय तुला काय मी गाय मी वाटलो काय मी तुम्हाला कसं गाय म्हणे तुम्ही तर साक्षात मस्त बरोबर जास्त बोललो का आमच्या भाऊची दहशत माहित नाही तुला हो भाऊ सांग आता जाऊ दे आल्यावर बघू आलो बघू तर तुझ्या खायला गेलं ते काही म्हणा खरं चक्कन दिला तर जादू भाऊ तुम्ही कंदीला आल्यापासून लईच बदलला आपण मी ठरवलं इथून हलायचं नाही म्हणजे नाही
बरं बाबा ठीक आहे, नको आलायला बघूयात काय होतंय ते. नको आलायला बघूयात काय होतंय ते. कधी कधी ना यांची भीती वाटते रे मला. म्हणजे जास्त हवा करतो काय माधव चादरी फोडरी सुंदरा या मांडणानी की सुडी दाखू पुन्हानी की तंबाखू सुंदरानी की पाजी ताकू 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 दोन चार झापले झिमते कंत्रे टिसकून ते काटे तुडे. हा याचा अर्थ काय होतो माहित नाही पण लय घाणार त्या याचा. वाडूकर लय माज आलाय तुला. तुझ्याकडे ना आता दोनच ऑप्शन आहे, एक तर हे गाबाळ उचलायचं आणि नीट निघायचं, एक तर हात गळ्यात पाय काठी असं जावं लागे ना. विचार कर. जोपर्यंत हा लालटेन माझ्या जवळ आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकता. बहुजा दी ओ बाजू आहे चल रे जाई तू ए तू जाऊ आता आपले ओरे तुम सगळं म्हणले सगळे जायले माणूस सांगते जादू जादू तरी करतात ऐकत नाही मान दावळे सांगले बाबा तू तोर सांगो या माणसाला याला काय ते पांडवों का संदेश आला है. अरे एक चीज झालं होतं ते महाभारतातलं घनघोर युद्ध आणि हे जे चाललंय हे रोम साठीचं पांचट युद्ध. त्याही युद्धात एका कृष्णाची गरज होती आणि इथेही तुम्हाला एका कृष्णाची गरज आहे म्हणून हवं तर तुम्हाला कृष्ण म्हणू शकतो किंवा मग कृष्णच म्हणू शकतो. असो काही म्हणा पण हे भांडण थांबवा. आजकाल आवाज जास्तच वाढायला लागलाय नाही प्रॉब्लेम काय?
हाओ मी ना ही रूम नाही सोडू शकत हो आणि यांना मी या रूम मध्ये नकोय. नको तू आम्हाला रूम मध्ये. तू आला ना तुझ्यामुळे माझा मित्र नारायण इथून निघून गेलाय. चार वर्षांची मैत्री होती आमची. अरे वा मस्त ना मैत्री होती ना. एक काम करायचं बाहेर जायचं मस्त पैकी फ्लॅट घ्यायचा त्याच्यात राहायचं आणि दाखवायची मैत्री तुमची. असं भांडून काम चालणार आहे. आपण काहीतरी सुवर्ण मध्ये काढूया. काहीतरी करावं लवकर. तुम्ही चित्रगुप्ते? आलो दादा. मिस्टर चित्रगुप्ते. हा बोला दादा. बोला बोला बोला. मधोमध खडू नये रेशामा. या भागातल्या लोकांनी या भागात जायचं नाही आणि या भागातल्या लोकांनी या भागात जायचं नाही. दो न्याय अगर तो आधा दो पर उसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम रखो अपनी धरती तमाम. हम वही खुशी से खाएंगे परिजन पर असे न उठाएंगे. वाह दादा. चित्रगुप्त एक काम करा. हाँ. 2 दिवस यांच्यावर जाम लक्ष ठेवा. यांच्या वर्तणुकीप्रमाणे यांना गुण द्या. यांची गुण कापा. मग आपण ठरवूयात या रूम मध्ये राहण्याच्या कोण लायकीचा आहे. ठीक आहे दादा. जो संघ हरेल त्याला कब्रिस्तान जवळच्या हॉस्टेल नंबर 9 2 11 मध्ये पाठवण्यात येईल. एक मिनिट. हे 9 2 11 काय? हॉस्टेल नंबर 9 2 नंबरचा फ्लोर आणि 11 नंबरचे रूम. तिथे राहणार एकतर आत्महत्या तरी करतो किंवा वेडा तरी होतो. अरे बापरे. वेडा म्हणजे? तिथे राहून ज्या लोकांनी आत्महत्या केल्या ती लोक जी लोक तिथे राहून वेळी झाली त्यांच्या अंगात घुसून जे लोक तिथे राहतात त्यांना त्रास देतात. समजलं? एवढं समजलं असं डॉक्टर नसतं बदललं. परिस्थितीचा विचार न करता आधीच पराभव स्वीकारल्यामुळे भाऊंच्या संघाचा एक गुण कमी. ए चित्रगुप्त. नाही म्हणजे कशाचे मार कापतो का काय? माझा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाऊंच्या संघाचा अजून एक गुण कमी. अयो भाऊ तुमची दहशतच कमी झाली. गप्पा. दहशत कमी झाल्याचा एक गुण कमी. चंपूच्या संघाचा एक गुण कमी. हो चित्रगुप्ते. तुमचाही एक गुण कमी. काय? नाही म्हणजे तुम्ही बोला. तुम्ही जर असेच गुण कापायला लागलात तर शेवटी मोजताना आपल्यालाच त्रास होईल. नाही का? बरोबर. वही पण आपल्याकडे एकच आहे की नाही? बरोबर. कितीही काही झालं तरी 1 अंकी 2 अंकी फरक असतोच. अगदी बरोबर. चला एक मिनिट. एक मिनिट. पण हे सगळं ठरवणारे आणि ते 9 2 11 पाठवणारे तुम्ही कोण म्हणजे? सब जन्म मुझी से पाते है फिर लौट मुझी में आते. चित्रगुप्ते. हो दादा. लक्ष असू द्या. ठीक आहे दादा. आरेच कोड्यात बोलतात बाबा हे. काही कळत नाही. बाय द वे कोण होते? कोण आहे? इथेच ज्यांच्यामुळे आमच्या भाऊंची दहशत कमी झाली. दरवर्षी चांगल्या मार्कने पास होतात ते. नाहीतर का? बर का? दरवर्षी चांगल्या मार्कने पास होतात ते. पण जोपर्यंत मला शिकण्याचं समाधान होत नाही तोपर्यंत शिकत राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे. रणचोडदा चाचडे ते आपल्या कॉलेजचे. आणि तुला आपले दादा माहित नाही? मिस्टर चित्रगुप्ते ही डोंट नो अवर दादा. यांना आपले दादाच माहित नाहीत. एक काम करा यांच्या नावाचे पावती करा यांचे सगळे गुण कापून टाका आणि यांना पाठवून द्या 9 2 11 मध्ये. एक मिनिट चित्रगुप्ते. मला का? अहो यांनाच पाठवा ना. म्हणजे ही भूत त्या भूतांमध्ये मिक्स होती. आवाज खाली घे. मी आवाज खाली घ्या भाऊ. बोलतो Sa-ni-sa-ni-sa-ni-sa-ni-sa-ni-sa-ga-ba-pa Thank you.
अथर्व शीर्ष वाटत भक्ता गंभीरम देवम जगत कारण मच्छित अच्छा चांगल्या सवयीला एक गुण दिलाच पाहिजे नाही का वाळुकर पाठ झालं की तुझा माझ्यापेक्षा भारी म्हणायला लागला वा 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 चित्रगुप्ते आपण शिकवलंय त्याला हो का भाऊ पण तुमचा एक गुण ऑलरेडी कमी झालाय बरं का नाही मी आत आलो त्यावेळेस तुम्ही झोपलेला होतात ना नाही झोपलो नव्हतं भाऊ तुम्ही झोपला होतात लागला असं डोळा आपण तुमची एवढी तीक्ष्ण नजर तुम्ही कस काय चुकणार नाही आहेच माझी नजर तीक्ष्ण विषय आहे का चित्रगुप्ते मी जरा कॉलेजला जाऊन येतो ठीक आहे आपण आल्यावर भेटू ठीक आहे चालेल ऋषिकेश अथर्व शीर्ष भाऊ तुम्हाला नाही जायचंय कॉलेजला नाही का नाही बघा आता चित्रगुप्ते वेळेवर कॉलेजला गेलं तर खरंय नाही तर काय खरंय हे पण खरंय तुम्ही हा पुढं मी आलोच मागून लगेच सोबतच जाऊयात सोबतच जाऊयात ना कॉलेजला सोबत जायचं म्हणताय जायचंच का आलो मग चला सोबत नाही म्हणजे तुम्ही चला जमलेल्या सगळ्यांना मला सांगायचंय की बाबा
पहिला दिवस याच रूम मध्ये आणि शेवटचा भी दिवस याच रूम मध्ये जावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या सगळ्या पोरांना घेऊन इथं मला राहायला आवडते या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही कॉलेज मधल्या कोणत्याही पोराला विचारा भाऊंचा आड्डा कोणचा, तर ते तुम्हाला हाताला धरून इथं आणून सोडते या ठिकाणी. तर त्या ठिकाणी रूम म्हणजे भाऊ आणि भाऊ म्हणजे रूम असं समीकरण अख्ख्या कॉलेज मध्ये झालेलं आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आता ऋषिकेश तुमचा वेळ सुरू होतोय आता. तर या चार भिंती किंवा कुठल्याही चार भिंती, या कधीच चार भिंती नसतात. तर त्याच चार भिंतींना आपल्याला आपलं घर बनवावं लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी काही घरात अदृश्य भिंती सुद्धा असतात असो, तर ज्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या कुटुंबातील मुलं एकत्र येतात, एकमेकांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टाइम स्पेंड करतात, एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा होतात. काही असे मित्र होतात जे आयुष्यभरासाठी सोबत राहतात. मला असं वाटतं हे सगळं त्याच्या हातात, काहीच निरर्थक नाही. म्हणजे बघा ना, या करोडो लोक असलेल्या जगामध्ये कुणीच कुणाला असं विनाकारण भेटत नाही. त्या मागे कायम एक गूढ रहस्य असतं आणि तेच गूढ रहस्य सोबत असेपर्यंत समजून घ्यावं लागतं. आणि आताही तसंच झालं. ते रहस्य समजलं तर ठीक, नाही तर दोघांपैकी एकाला नव्हतं घ्या. तुमची वेळ संपलेली. गेल्या दोन दिवसात इथे ज्या काही घडामोडी घडल्यात त्याचा निष्कर्ष माझ्या हाती आलेला आहे. उद्या ठीक सकाळी तुम्हाला मी तुमचा निकाल सांगण्यासाठी इथे येईल. तोपर्यंत तुम्ही दोघांनी तुमच्या बॅगा भरायच्यात आणि तयार राहायचं. येतो मी. पावसाचं वातावरण झालंय ना, आपण छत्री पण नाही आणली. छत्री पण नाही आणली. ऋषी येतो ना. अरे योग्या ये ना. अरे काम भाऊ आई वरून शिवी देऊ नका प्लीज. मला शिकवणार काहीतरी करतो. निघ लवकर.
आल्यानंतर परत नाचेल बघ. ती ह्या एरियाची अशी लाईट जात नाही पण पावसामुळे गेली असेल कदाचित. तशी लाईट गेली ना की मला माझ्या आईची फार आठवण येते. मी लहान असताना आमच्या गावाकडे अशीच संध्याकाळच्या वेळी लाईट जायची आणि मग माझी आई हाच लालटेन लावून ओसरीवरच्या झोपाळ्याजवळ ठेवायची आणि मला झोपाळ्यावर घेऊन बसायची. मी सुद्धा माझ्या आईच्या मांडीची उशी करून तिच्या कुशीत शिरायची आणि मग आई गाणं म्हणायची. सावळ्या हरीला ऐकू द्या तरी काय झालं रुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आणि हे गाणं ऐकल्यानंतर ना मी फार असायचो बघ फार असायचो आणि माझी आई माझं हसणं बघून अलका मावशीला म्हणायची अलके आयुष्याचं चीज झालं ग बाई. आणि तिकडून लगेच अलका मावशी नजर काढ व माय लेकराची नजर काढ. एक दिवस आई खूप आजारी पडली. तापाने अक्षरशः अंगाचे चटके बसत होते. मला काहीच कळत नव्हतं की आई इतकं शांत शांत का झोपायची ते. दुसऱ्या दिवशी नातेवाईक आले. सगळेजण मला कुरवाळत होते. मला काहीच कळत नव्हतं. प्रत्येक जण माझ्याकडे आसुसलेल्या डोळ्यांनी बघत होता. पण मी आईजवळ जाऊन बसलो आणि गाणं म्हणू लागलो. कोण कुठला तो तुको बावाणी त्याने काय लिहिली चार दोन गाणी एवढ्यासाठी काय विमान धाडायचं पुकटात बसायला रकुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ. आणि आई असत असत म्हणाली अलके आयुष्याचं चीज झालं ग बाई. आणि आई कायमचीच निघून गेली. माझ्या कानात घुमायला लागतो कानात घुमायला लागत. आपण भाऊ माणूस एकदा इथन गायब झाला ना कधीच नाही सापडत कधीच नाही सापडत. तुम्ही लाख प्रयत्न करा नाही सापडत. माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत करायला हवी. इतर मी ना भाऊ माझी आई प्रत्येकामध्ये शोधत असतो आणि मला ती सापडते सुद्धा. मला बाकी काही नकोय भाऊ. मला ना फक्त चार मित्र गोळा करायचे जे माझ्यासोबत हसतील रडतील एकमेकांच्या गप्पा शेअर करतील आणि मग मी आनंदाने ओरडून सांगू शकेल अलका मावशी आयुष्याचं चीज झालं ग बाई. आल्यापासून तुमच्याशी माझ्यापर्यंत बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्यातला प्रत्येक जण स्वतःच्याच जगामध्ये खुश आहे. अरे छोट्या जगामध्ये का खुश आहात काय माहित. एकतर ना तुमचं काही हरवलंच नाहीतर मग तुम्हाला काही शोधायचंच नाही.
दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं सोबत राहू शकतच नाहीत का? सॉरी भाऊ, सॉरी, लाईट गेली आणि लालटेन लावला की मोकळ आईचे भानच नाही राहिलं मला ते. हा पण भाऊ मी उद्या रूम सोडतो. हा भाऊ मी उद्या रूम सोडतो, उद्या रूम सोडतो. सहजच केला होता. झोपली झोपली होती का तू? हा मी जेवलो. तू कशी कशी आहे तू? सांगू की नको? नको. तू आम्ही तर मी जातोय रूम सोडून. भाऊ भाऊ बोलले रूम सोडणार तर सोडायला लागत. भाऊ मी सामान भरू. नाही नको, मी सोडतो रूम. भाऊंची दहशत अजून टिकून आहे आणि भाऊंनी जर इथून सोडली तर कसं चालेल? नाही का माझी बॅग भरली आहे मीच घेतो. सावळ्या हरीला ऐकू द्या तरी, काय झालं रुसायला? रकमाई रुसली कोपऱ्यात बसली. चला जाऊ उसायला. सॉरी यार, सॉरी भाऊ. वांबूरकर अलका भाऊशी आयुष्याचं चीज झालं ग बाई.